आणि आपले एक महानगरपालिकेचे चार गट नेते आणि महापौर सर्व नगरसेवक म्हणून स्वतःला महानगरपालिकेचे मालक समजत आहे आणि सगळ्याची मिली भगत करून लाखो जे घोटाळेबाजी करत आहेत त्यांचे पुरावे विषय तुम्हाला वेळोवेळी या प्रसंगी तुम्हाला देत जाईल ते पुरावे असे मी जनतेला देऊ सांगत आहे त्या विषयावर आपण महानगरपालिका सोबळा 113 जागा लढवला परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे राष्ट्रीय समाज पक्षाची जी मिथुन पुढची रणनीती आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या सर्वच निवडणुका महानगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावरती निवडणुका लढणार आहे सर्वच्या सर्व जागा सर्व ठिकाणच्या स्वबळावरती लढणार आहे या ठिकाणी या आपल्या सोलापूर जिल्हा महानगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रीय समाज पक्ष सर्व प्रभागामध्ये स्वतंत्र स्वतःची उमेदवार देऊन या निवडणुकीला अतिशय ताकदीशी सामोरं जाणार आणि आपले एक महानगरपालिकेचे चार गट नेते आणि महापौर आणि सर्व नगरसेवक म्हणून स्वतःला महानगरपालिकेचे मालक समजत आहे आणि सगळ्याची मिली भगत करून लाखो जे घोटाळेबाजी करत आहेत त्यांचे पुरावे विषय तुम्हाला वेळोवेळी या प्रसंगी मी तुम्हाला देत जाईल ते पुरावे विषय मी जनतेला बी देईन सांभाळ देईन त्या विषयावर आपण महानगरपालिका सोबळा 113 जागा लढवला 113 113